आता आपल्याला स्प्रिंग डेटा जे पी ए इंट्रोड्यूस करायचं आहे. काय इंट्रोड्यूस करायचं आहे? स्प्रिंग डेटा जे पी ए इन्स्टेड ऑफ जे डी बी सी. आता जे डी बी सीमध्ये आपण जो कोड लिहित होतो तो किती लेंदी आहे आता तुम्हाला थोडी आयडिया आली असेल त्याबद्दल, हां, की जो जे डी बी सीमध्ये लिहिलेला कोड आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कनेक्शनचा ऑब्जेक्ट घ्यायला लागतो, त्यानंतर प्रिपेअर स्टेटमेंट करायला लागते, क्वेरी प्रिपेअर करायला लागते, आणि मग ती प्रिपेअर केलेली क्वेरीमध्ये आपल्याला ऑब्जेक्टमध्ये आलेल्या व्हॅल्यूज फिल करायला लागतात आणि मग ती क्वेरी एक्झिक्यूट करायला लागते, बरोबर. आणि त्यामध्ये पण एक्सेप्शन हँडलिंग प्रॉपर झाला पाहिजे. आपल्याला एस क्यू एलचं नॉलेज मस्ट आहे. विदाऊट एस क्यू एल नॉलेज आपण नाही लिहू शकत, बरोबर. क्वेरीज आपल्याला माहिती असणं मँडेटरी आहे, ॲटलीस्ट बेसिक क्वेरी, जसं इन्सर्टसाठी काय क्वेरी लिहितात, अपडेटसाठी काय लिहितं, डिलीटसाठी, फेटसाठी, बरोबर. तर बेसिक क्वेरीजचं नॉलेज असणं मँडेटरी आहे इन दॅट केस. आता आपण जर स्प्रिंग डेटा जे पी यूज करायचं झालं तर आपल्याला काय करायला लागेल? आपल्याला कुठलं पण टूल यूज करायचं तर त्या केसमध्ये काय करायला लागतं? सर्वात पहिले डिपेंडन्सी ॲड करायला लागेल, बरोबर. सर्वात आधी काय करायला लागेल? डिपेंडन्सी ॲड करायला लागेल. तर आता डिपेंडन्सी ॲड करण्यासाठी काय ऑप्शन आहे? फॉर्म फाईलमध्ये ॲड करायची आहे, फॉर्म फाईलमध्ये, बरोबर. लेट्स चेक इट हियर. फॉर्म डिपेंडन्सी फॉर स्प्रिंग डेटा on spring data gp. These are the all versions available, so we can use latest one. Ithe latest version madhe ithe dakvat ki vulnerabilities available hai, theek hai. Ya ha vulnerable code hai, ya dependency madhe ha vulnerable code hai, but theek hai, for now aplyala apla application test application hai, tar इट्स ओके, ठीक आहे. पण रिअल टाईम ॲप्लिकेशनमध्ये हा व्हल्नरेबल कोड अलाव नाही करत आपण. व्हल्नरेबिलिटी ज्या कोडमध्ये नसेल तोच कोड फक्त यूज करतो. विथ व्हल्नरेबिलिटीज वी कॅनॉट यूज. लेट्स ॲड दॅट डिपेंडन्सी हिअर. कशाची डिपेंडन्सी आहे? स्प्रिंग डेटा जे पी ए. प्लस बिल्ड डेटा घेऊ. तर बिल्ड होत आहे आपण डिपेंडन्सीज. नाव आपण रिपॉझिटरी क्लासमध्ये जायचं आणि रिपॉझिटरीमध्ये जाऊन तर आपण चेक करायचं. रिपॉझिटरी इंटरफेस आहे आपल्याकडे. रिपॉझिटरी इंटरफेसमध्ये सर्वात आधी चेक करायचं की याच्यामध्ये जी कॅपेबिलिटी आहे ती काय आहे. जे पी ए रिपॉझिटरी नावाचा इंटरफेस आहे, तर तो इंटरफेस आपल्याला अवेलेबल होत आहे का? ही डिपेंडन्सी ॲड केल्यानंतर तो इंटरफेस आपल्याला अवेलेबल होत आहे का ते चेक करायचं. तर इंटरफेसला जर आपल्याला दुसऱ्या इंटरफेसच्या कॅपेबिलिटी घ्यायच्या असतील तर एक्सटेंड्स की इम्प्लिमेंट एक्सटेंड्स. इंटरफेस टू इंटरफेस एक्सटेंड्स. आणि क्लास इंटरफेसमध्ये इंटरफेसला क्लासमध्ये घ्यायचं असेल तर इम्प्लिमेंट एक्सटेंड्स जे पी ए रिपॉझिटरी. आला आता आधी जर आपण हा जे पी ए रिपॉझिटरी यूज करायचा ट्राय केला असता तर आपल्याला तो भेटला नसतो, कारण की आपल्याकडे डिपेंडन्सी अवेलेबल. आता आपल्याकडे डिपेंडन्सी आहे, सो इन दॅट केस नाव वी डोंट रिक्वायर्ड ऑल दीज बडी थिंग्स अँड डायरेक्टली वी कॅन पुट दॅट ॲट द रेट रिपॉझिटरी ॲनोटेशन हियर अँड वी डोंट रिक्वायर्ड दीज थिंग्स. आता आपल्याला इथे ॲड करायचं आहे काय, ह्या कशासाठी आहे रिपॉझिटरी? कॅटेगरीसाठी. म्हणून कॅटेगरीचा ऑब्जेक्ट पास करायचा, म्हणजे क्लास नेम पास करायचा आहे. सेकंड आपल्याला आय डी द्यायचा आहे,
आपला आय डी कुठल्या टाईपचा आहे, इंटीजर, म्हणून आपल्याला इथे इंटीजर ॲड करायचं. दॅट इज इट. आता आपल्याला जे इम्प्लिमेंटेशन क्लासेस आहेत, रिपॉझिटरीचे जे इम्प्लिमेंटेशन क्लासेस आहेत, इम्प्लिमेंटेशन कुठे आहे आपल्याकडे? आता आपल्याला इम्प्लिमेंटेशनची गरज आहे का रिपॉझिटरीमध्ये? नाही. आता आपल्याला इम्प्लिमेंटेशन क्लासची गरज असते. दॅट इज इट. वी विल गेट ऑल द कॅपॅबिलिटीज अवेलेबल विथ द जेपीई रिपॉझिटरी. डू वी रिक्वायर दिस डीबी कॉन्फिग एनी मोर? नो, वी डोंट रिक्वायर ॲट ऑल. बट आपल्याला आता जेपीएला सांगावं लागेल ना, जेपीएला आपल्याला कुठेतरी इन्फॉर्म करावं लागेल की डेटाबेससोबत कनेक्ट करायची कॅपॅबिलिटी तर त्याच्याकडे आहे, पण कुठल्या डेटाबेससोबत कनेक्ट करायचं आहे हे आपल्याला त्याला सांगायला लागेल. आणि त्यासाठी प्रॉपर्टीज फाईल जे आपण यूज करतो की ज्याच्यामध्ये आता आपल्याला डेटाबेसचे क्रेडेन्शियल्स मेन्शन करायचे आहे, कुठे यूज करायचे आहेत ते? प्रॉपर्टीज फाईलमध्ये. आणि प्रॉपर्टीज फाईल कुठे देतो आपण? रिसोर्सेसमध्ये. ठीक आहे, न्यू फाईल application.yml किंवा application.properties. yml इज वन ऑफ द फॉर्मॅट, लाईक इट इज सबस्टिट्यूट फॉर प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज आपण जे युजली शिकत आलो आहे ते प्रॉपर्टीज फाईल यामध्ये थोडंसं सिंटॅक्स डिफरंट आहे, बाकी काही जेसन टाईपचं स्ट्रक्चर फॉलो होते थोडं, एक्झॅक्ट जेसन नाही पण त्यासारखं. आता आपल्याला काय मेन्शन करायचं आहे इथे? डेटाबेसचं यू आर एल, बरोबर. डेटाबेसच्या यू आर एलसाठी काय आहे? विच वी कॅन यूज जस्ट कॉपी अँड पेस्ट इट. ठीक. आता याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं काही ना काही मिनिंग आहे. स्प्रिंग जे पी ए हायबरनेट डी डी एल ऑटो, मिनिंग आपण याला अपडेट करू शकतो, ऑटो ठेवू शकतो, किंवा त्याला क्रिएट हे पण देऊ शकतो. आता अपडेटचं मिनिंग काय होते? जर ऑलरेडी टेबल एक्झिस्टिंग आहेत तर तुम्ही नवीन टेबल क्रिएट करू नका, एक्झिस्टिंग टेबललाच यूज करा. जर टेबलमध्ये एखादा कॉलम नसेल आणि आपण एंटिटीमध्ये कॉलम ॲड केला तर तो कॉलम ऑटोमॅटिकली डेटाबेसमध्ये ॲड होणार. आता आधी जे डी पी सी ज्यावेळेस यूज करत होतो त्यावेळेस आपण टेबल्स जे आहेत ते टेबल कसे बनवले? आपण एक्सप्लिसिटली स्वतः डेटाबेसमध्ये टेबल्स बनवले आणि त्या टेबलचं सर्व रेफरन्स इकडे प्रोव्हाइड केलं, बरोबर, आणि क्वेरी थ्रू आपण डेटा इन्सर्ट केला. आता आपण जेव्हा स्ट्रिंग डेटा जी पी ए यूज करतो आहे तर आता आपल्याला या सर्व गोष्टी करण्याची गरज नाही. ठीक. आपला जो यू आर एल आहे कुठे आहे? यू आर एल आपण कशामध्ये दिलेला होता? डी बी कॉन्फिगमध्ये, बरोबर. जस्ट कॉपी दॅट यू आर एल आणि पेस्ट इट हियर. कॉपी युजर नेम आय डी, युजर आय डी, पासवर्ड अँड पेस्ट इट हियर. आणि जो ड्रायव्हर आहे तो तोच आहे ना, जे डी बी सी ड्रायव्हर लागतो आपल्याला कनेक्ट करण्यासाठी. ठीक. आधी म्हणजे स्प्रिंग जावा 6 बिफोर आपल्याला ड्रायव्हरला लोड करायला लागायचं, क्लास डॉट फॉर नेम आणि ड्रायव्हर नेम मेन्शन करायला लागायचं, पण 6 ऑनवर्ड्स आपल्याला ते करायची गरज नाही, ते जावाने फीचर प्रोव्हाइड केलं आहे. ठीक आहे. पण इथे आपल्याला सोर्स द्यायला लागतो की डेटा सोर्स म्हणजे ड्रायव्हर कुठला यूज करणार आहे तुम्ही डेटा घेण्यासाठी, तर ते आपल्याला इथे मेन्शन करावं लागतं. आणि हे जे आहे शो एस क्यू एल, तर आपलं जेव्हा ऑपरेशन परफॉर्म होईल त्यावेळेस कन्सोलवरती लॉग प्रिंट होताना आपल्याला ते स्टेटमेंट दिसले पाहिजे की नाही, त्याच्यासाठी हे शो एस क्यू एल आहे. आपण याला नंतर ॲड करू. ठीक. याला पण आपण नंतर ॲड करू. आपले हे आता एक्झॅक्ट सेम पॅरामीटर्स झाले जे आपण जे डी बी सीसाठी यूज करतो. ठीक. एवढे आता हे मॅन्डेटरी आहे यूज करण्यासाठी. ठीक. सेकंड थिंग, आता आपल्याला ही प्रॉपर्टीज फाईल जी आहे, प्रॉपर्टीज फाईलच्या कॅपेबिलिटीज डायरेक्टली यूज होण्यासाठी स्प्रिंग डेटा जे पी एला
कॉन्टेक्स्ट लागेल, ही फाईल जी आहे ती कॉन्टेक्स्टमध्ये अवेलेबल असायला पाहिजे, तरच ती रीड करू शकते. तर यासाठी आपल्याकडे बेस्ट वे काय आहे, आता आपण कोरमध्ये जर समजा ॲप्लिकेशन फाईल रीड करायची, कॉन्टेक्स्टमध्ये ॲड करणे, हे थोडं कॉम्प्लेक्स पर म्हणजे ऑपरेशन्स आहेत. तर इन्स्टेड ऑफ दॅट आपण या सेम प्रोजेक्टला ॲज अ स्प्रिंग बूट प्रोजेक्ट ट्रीट करायचं. या सेम प्रोजेक्ट आधी आपल्याला जेव्हा स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन बनवायचं राहते तर काय नोटेशन देतो आपण, ॲट द रेट स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन ॲनोटेशन देतो, बरोबर, ॲट द रेट स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. आणि हे जे ॲप्लिकेशन आहे हा कुठला क्लास असतो, आपला ओन क्लास. ॲप्लिकेशनमध्ये कुठला क्लास देतो, आपला ओन क्लास. विथ दिस चेंजेस अवर ॲप्लिकेशन बिकम स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. बट आता आपल्याला हे जे ॲनोटेशन आहे, हे ॲनोटेशन अवेलेबल करण्यासाठी आपल्याला आता डिपेंडन्सी ॲड करायची आहे त्याची. एवढ्या डिपेंडन्सीज ॲड केलेल्या आहेत, ही कशासाठी आहे, जे युनिटसाठी. ठीक आहे, आपल्याला जे युनिट यूज करायचं होतं त्यासाठी. MySQL कनेक्टर कशासाठी आहे, आपल्याला JDBC यूज करायचं होतं म्हणून. ठीक आहे, त्यानंतर स्प्रिंग कॉन्टेक्स्ट कशासाठी घेतलेलं आहे, आपल्याला स्प्रिंगचे कॅपॅबिलिटीज यूज करायचे होते त्यासाठी घेतलेलं आहे. आणि स्प्रिंग डेटा JPA कशासाठी घेतलेलं आहे, आपण आपल्याला JPA फॅसिलिटीज यूज करायचे आहे म्हणून स्प्रिंग डेटा JPA यूज केलेलं. ठीक स्प्रिंग डेटा डोमेन सॉर्ट. आता काय एरर काय दिलेलं आहे त्यांनी, कॅटेगरी रिपॉझिटरी आय UDL इज नॉट अब्स्ट्रॅक्ट अँड डज नॉट ओव्हरराइड. सो हियर इज द इम्प्लिमेंटेशन. कशामध्ये रिपॉझिटरी DTO IPL मध्ये गेले आहेत रिपॉझिटरी. सो आय जस्ट सिम्पली डिलीट दॅट. नाव रन अगेन. Package insertion plan DTO IMPL does not exist. Unnecessary inputs. Now just doing something else. Cannot find symbol. What symbol? Method update with category. Any kute? कॅटेगरी रिपॉझिटरी. ठीक आहे, अपडेट मेथड कॅनॉट फाउंड देअर. तर आता याच्यामध्ये कुठली मेथड आहे, आपण जेव्हा सर्व्हिसमधून व्हॉट वी आर ट्राईंग टू ॲक्सेस लाईक फ्रॉम कॅटेगरी अपडेट मेथड,
which is not present. It is saying that update method is not present. एवढे methods available आहेत आपल्याकडे. कुठले कुठले find all, find all sorting चा आहे, find all pagination आहे, find all चे examples आहे sort आणि pageable चे. त्यानंतर find all by id आहे, multiple ids पास करू शकतो. find by id आहे, find one आहे, ठीक. पण याच्यामध्ये update method नाही, save आहे, save all and flush आहे, save and flush आहे. मग आता जर update method present नाही तर which method we can use? It is save method. What it does? It is save method. Circus logic method. त्यामुळे आपण डायरेक्टली सेव्ह मेथड यूज करू. लॉजिक जरी सारखं आहे तरी या जे जेपीएने सेव्ह मेथड इम्प्लिमेंट केलेली आहे त्या सेव्ह मेथडचं मीनिंग काय आहे की आय डी जर प्रेझेंट असेल म्हणजे त्या रेकॉर्डला अपडेट करायचं आहे कारण की आय डी ऑलरेडी एक्झिस्ट करतो बरोबर आणि जर आय डी प्रेझेंट नाही आहे तर त्या रेकॉर्डला इन्सर्ट करायचं आहे कारण आय डी नाही आहे म्हणजे तो रेकॉर्ड नवीन आहे बस हाच एक डिफरन्स असतो ना रेकॉर्ड्समध्ये हाच एक डिफरन्स असतो की आय डी जर प्रेझेंट आहे तर ते रेकॉर्ड ऑलरेडी अवेलेबल आहे आपल्याला अपडेट करायचं आहे आय डी प्रेझेंट नाही आहे म्हणजे रेकॉर्ड अवेलेबल नाही आपल्याला इन्सर्ट करायचं आहे आणि याच लॉजिकच्या बेसिसवरती आपण पण कोड लिहिलेला होता बरोबर तर एक्झॅक्टली सेम लॉजिक इथे पण ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे आता आपल्याला इम्प्लिमेंटेशन क्लास लिहिला आहे का आपण नाही आता फक्त आपल्याकडे काय आहे इंटरफेस दिस इंटरफेस वी हॅव आणि त्याच्यात पण एक पण मेथड नाही आहे आपण जस्ट स्प्रिंग डेटा जेपीएच्या कॅपेबिलिटीज यूज करतो काय करतोय आपण स्प्रिंग डेटा जेपीएचे कॅपेबिलिटी यूज करतोय आणि काय केलं आहे फक्त एक्सटेंड्स जेपीए रिपॉझिटरी दॅट्स इट बाकी काहीच करायची गरज नाही आता एक एक एरर्स आपण सॉल्व करत चाललो आहे ना ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आय कॅन डू इट इन अ सेम वे जसं आपण आधी बनवलं होतं बरोबर की डायरेक्टली स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन बनवायचं आणि रन करायचं बट दॅट वोंट वर्क इन युअर माइंड तुम्हाला जर एरर्स बघितले नाही एरर्स येतात कसे तर एरर्स सॉल्व कसे करायचे हे माहिती कसं पडेल ॲप्लिकेशन फक्त एकच वे माहिती नाही पाहिजे की ॲप्लिकेशन बनवायचं कसं एक्झॅक्टली ॲप्लिकेशन वर्क कसं होते ते पण माहिती पडलं पाहिजे त्यासाठी आपण वन बाय वन एक एक गोष्ट ॲड करतो आहे रिमूव्ह करतो आहे आपण हे सांगितलं होतं ना की स्प्रिंगच्या कॅपेबिलिटीज काय आहे स्प्रिंग काय सांगतो की जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही यूज करू शकता मग आता जेव्हा पाहिजे तेव्हा यूज करायचं आहे आपल्याला आणि जसं पाहिजे तशा पद्धतीने यूज करायचं आहे नेक्स्ट काय म्हणतो एरर इनकम्पॅटेबल टाईप काय ऑप्शनल आणि रिटर्न काय करतो कॅटेगरी ऑप्शनल कॅटेगरी आणि कॅनॉट बी कन्वर्टेड टू कॅटेगरी म्हणजे मीनिंग काय होते असं हा जो एरर आहे दिस इज नॉट रिलेटेड टू स्प्रिंग ठीक दिस इज रिलेटेड टू कोर जावा काय करतो तो आपण ऑप्शनल शिकलो आहे का कशामध्ये शिकलो आहे ऑप्शनल नल पॉइंटर एक्सेप्शन हँडल करण्यासाठी जावा एटचा फीचर आहे ठीक आहे ऑप्शनल क्लास हा काय म्हणतो इनकम्पॅटेबल टाईप जावा युटिल ऑप्शनल हा टाईप इनकम्पॅटेबल आहे का कारण की कॅनॉट बी कन्वर्टेड टू दिस आपली मेथड रिटर्न काय करते डायरेक्टली कॅटेगरीचा ऑब्जेक्ट आणि इथे एक्सपेक्टेड काय आहे ऑप्शनल कॅटेगरीचा ऑब्जेक्ट आणि कुठे आहे ऑप्शनल तो ऑलरेडी ऑप्शनल रिटर्न करतो त्यामुळे आपल्याला इथे रिटर्न करताना काय करायला लागणार आहे आयदर वी हॅव टू वेज आयदर वी कॅन यूज डॉट गेट हिअर दिस वे वी कॅन रिझॉल्व दिस इश्यू आर वी नीड टू ॲड दॅट ऑप्शनल हिअर ठीक सो विच इज बेटर ऑप्शनल इन्स्टेड ऑफ ऑप्शनल कीप दॅट गेट डॉट गेट आता हे बेटर का आहे ठीक आहे जेव्हा कंट्रोलरमध्ये जाणार आहे तर कंट्रोलरमध्ये तुम्हाला काही चेक करायचं आहे का नाही तुम्हाला जे पण लॉजिक लिहायचं आहे ते सर्व्हिस लेअरमध्येच लिहायचं आहे इन फ्युचर इथे जर आपल्याला काही लॉजिक लिहायचं असेल तर ते आपण कुठे लिहिणार आहोत याच मेथडमध्ये तर इन्स्टेड ऑफ डायरेक्टली गेट गेट केलं तर काय होईल नल असेल तर नल रिटर्न होणार आहे ओनली आर इल्स नॉट आर इल्स गेट अगेन
इनकम्पेटेबल टाइप जावा डॉट लैंग डॉट इंटीजर कैन नॉट बी कन्वर्टेड इन टू कैटेगरी. ठीक, इंटीजर कैन नॉट बी कन्वर्टेड इन टू कैटेगरी बिकॉज दिस मेथड एक्सेप्ट कैटेगरी इज अ ऑब्जेक्ट. नाउ डिलीट बाय आई डी मेथड इज सो वी कैन यूज दैट. वॉट इज दर डिलीट बाय आई डी म्हणजे डिलीटचे पण दोन वेरियंट आहेत. आपण लिहिले आहे का मेथड्स? नाही, त्यांनी प्रोव्हाइड केले आहे. डिलीटचे पण दोन वेरियंट दिले म्हणजे मल्टिपल आहेत. आपण दोन बघितले जे पी एमुळे स्प्रिंग डेटा जे पी एच्या ज्या कॅपेबिलिटीज ॲड केल्या ना, दोन जार ॲड केले आपण. दोन जार काय ॲड केले आहेत? कारण की आपल्याला प्रॉपर्टीज फाईलला रीड करायचं आहे. पहिली गोष्ट तर प्रॉपर्टीज फाईलला रीड करण्यासाठी स्प्रिंग बूट प्रोजेक्ट बनवला आपण. म्हणजे पॅरेंट डिपेंडन्सी ॲड केली स्प्रिंग बूटची. ही प्रॉपर्टीज फाईलला बाय डिफॉल्ट रीड करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये ॲड केली आहे कॅपेबिलिटी. आणि जर तसं नसतं तर आपल्याला एक्सप्लिसिटली कॉन्टेक्स्टमध्ये ती फाईल लोड करायला लागली असती. आपल्याला ते करायचं नव्हतं, म्हणून आपण डायरेक्टली स्प्रिंग पॅरेंटची डिपेंडन्सी ॲड केली. सेकंड, आपल्याला स्प्रिंग डेटा जे पी ए यूज करायचं होतं विथ स्प्रिंग. स्प्रिंग डेटा जे पी ए यूज करायचं होतं विथ स्प्रिंग. आता स्प्रिंग डेटा जे पी ए म्हणण्यापेक्षा फक्त जे पी ए म्हटलं तरी चालेल. आपल्याला जे पी ए यूज करायचं होतं विथ स्प्रिंग. स्प्रिंगचे मल्टिपल मॉड्युल्स आहेत आपण बघितलं आहे. जेव्हा फर्स्ट डेला आपण जेव्हा सांगत होतो थेरॉटिकल कॉन्सेप्ट सांगत होता, थेरीमध्ये होता का? होता ना डे वनला. स्प्रिंगचा क्लास नाही ना मिस केलेला तो एक पण. तर डे वनला आपण जी थेरी बघितली, खूप सारे पॉईंट्स होते थेरॉटिकल, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल कोड काहीच नव्हते. तर त्याच्यामध्ये दिलेलं होतं आपल्याला काय करायचं आहे, ते पॉईंट्स जे दिलेले होते तेच फक्त इम्प्लिमेंट करायचे. स्प्रिंगने काय सांगितलं, मल्टिपल मॉड्युल्स प्रोव्हाइड करतो. जे पी ए म्हणजे डेटाबेसमध्ये स्टोअर करण्यासाठी सेपरेट मॉड्यूल आहे, यू आयशी कम्युनिकेट करण्यासाठी सेपरेट मॉड्यूल आहे, तुमच्या सर्व्हिस लेअरसाठी सेपरेट आहे, म्हणजे स्प्रिंगच्या कॅपेबिलिटीज ॲड करण्यासाठी आय ओ सी आहे. बरोबर, या गोष्टी फक्त आता आपण एक 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 ॲड करत चाललो आहे. आतापर्यंत आपण काय काय ॲड केलेलं आहे? स्प्रिंग कॉन्टेक्स्ट म्हणजे आय ओ सी मॉड्यूल बघितलं, आणि आता सेकंड कुठलं बघतो आहे आपण? स्प्रिंग जे पी ए. कुठलं बघतो आहे आता? जे पी ए, स्प्रिंग डेटा जे पी ए. तर आपण आता जे पी एच्या कॅपेबिलिटीज बघतो. तर आता बाकीच्या गोष्टींवरती जास्त फोकस नाही करत, आता आपल्याला जे पी ईवरती फोकस करायचं. नाउ रन इट अगेन. कॅनॉट फाइंड सिमॉल्स स्प्रिंग ऍप्लिकेशन व्हेरिएबल स्प्रिंग ऍप्लिकेशन. कुठे? लोकेशन शॉपिंग कार्ट ॲप्लिकेशन. कॅनॉट फाईंड सिम्बॉल. वाय? बिकॉज वी हॅवन इम्पोर्टेड इट. ना इट इज प्रेझेंट. कॅनॉट फाईंड सिम्बॉल का दिलं त्याने? कारण की आपण त्याला इम्पोर्ट नव्हतं केलं. असे एक 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 एरर्स त्याच्यात रिसॉल्व करत जायचं आहे आपल्याला. पॅकेज शॉपिंग कार्ट डी टी ओ आय एम पी एल डज नॉट एक्झिस्ट. कुठे? कॅटेगरी रिपॉझिटरी टेस्टमध्ये हे पॅकेज अवेलेबल नाही. आपण डिलीट केलं ना त्याला, त्यामुळे ते अवेलेबल नाही आता. सो जस्ट रिमूव इट फ्रॉम हियर. ना रन इट अगेन. एक्स्ट्रा राहिलं तर एरर येत नाही, पण ते पॅकेजमध्ये प्रेझेंट पाहिजे. कट की एक्स्ट्रा राहिलं तर एरर येत नाही, पण ते पॅकेजमध्ये प्रेझेंट पाहिजे. आपण पॅकेजच डिलीट केलेलं आहे, ते पॅकेजच नाही आहे अवेलेबल, म्हणून तो एरर. कॅनॉट फाइंड कुठला? कॅटेगरी रिपॉझिटरी आय एम पी एल आणि क्लास कॅटेगरी रिपॉझिटरी टेस्ट. दिस क्लास इज नो मोर अवेलेबल. Now, at the rate, auto wide. आपण आपण फक्त एरर रिसॉल्व करत आहे, आपण त्याला लेटर डिलीटच करणार होतो, म्हणून आपण फक्त जस्ट एरर सॉल्व करत आहे, म्हणून आपण ॲड करून टाकत आहे. ॲक्च्युली काय असतं आहे,
हा ऑटो वाइड केला आहे म्हणून त्याला प्रायव्हेट नाही घेतलंय, तर इंस्टन्स व्हेरिएबल्स आर ऑलवेज प्रायव्हेट. ठीक आहे, इंस्टन्स व्हेरिएबल घेतल्यानंतर ते प्रायव्हेटच असायला पाहिजे. विथ दिस फीचर, विथ दिस प्रायव्हेट कीवर्ड, व्हॉट वी आर ट्राइंग टू अचीव फ्रॉम जावा. पण कुठलं फीचर आहे जावाचे जे फंडामेंटल्स आहे ना, जावा ज्याच्यावरती बेस्ट आहे की जे बेस्ट मानलं जातं इंडस्ट्रीमध्ये, की याच्यामुळे जावा यूज करतात. आपण म्हणतो सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं, आहे ना, सिक्युरिटी. आणि सिक्युरिटी कशामुळे? डेटा हॅटिंग, म्हणजे इन शॉर्ट काय, इनकॅप्सुलेशन. ठीक, जे डेटा हॅटिंगचं जे फीचर आहे ते कशा थ्रू अचीव होतं? प्रायव्हेट कीवर्ड. तर हे इनकॅप्सुलेशन, यालाच म्हणतात इनकॅप्सुलेशन. हे एकदम टाईट इनकॅप्सुलेशन आहे. आपण त्याला आता या फील्डला बाहेर ॲक्सेस नसला पाहिजे या क्लासच्या व्यतिरिक्त, म्हणून त्याला प्रायव्हेट म्हणतो. तर या ऑटोवाईडचं म्हणजे स्प्रिंग फीचरचं आणि प्रायव्हेटचं काही मिनिंग नाही. इवन विदाउट प्रायव्हेट ऑल्सो वी कॅन यूज दॅट, इवन वी कॅन मेक इट पब्लिक ॲज वेल, दॅट्स नॉट अन इश्यू. पण आपल्याला इनकॅप्सुलेशन अचीव करायचं आहे तर आपल्याला प्रायव्हेट कीवर्ड द्यायला लागेल. म्हणजे जावाचे जे बेस्ट फीचर्स आहे, जे फंडामेंटल्स रूल्स आहेत, ते आपल्याला यूज करायचे राहतात. राईट, रन दिस नाउ. इनकम्पॅटिबल टाइप ऑप्शनल, वेअर कॅनॉट कन्वर्ट टू कॅटेगरी. कुठे आता? कॅटेगरी रिपॉझिटरी टेस्ट. तर आपल्याला आता तो एरर गेला आहे, म्हणजे आपल्याला कॅटेगरीचा ऑब्जेक्ट मिळालेला आहे. बरोबर, कॅटेगरीचा ऑब्जेक्ट मिळाला आहे, एरर गेला आहे, आणि आपण डायरेक्टली कॅटेगरीमधली मेथड ॲक्सेस करायला ट्राय करतो आहे. आय नो व्हॉट यू आर ट्राईंग टू ॲक्सेस आज, पण आपण डायरेक्टली कॅटेगरीचे मेथड ॲक्सेस करतो आहे इथे, तर त्यामुळे तो एरर देत आहे. डॉट आर एल्स किंवा डॉट गेट, गेटिंग माय पॉइंट. हे आपण डायरेक्टली रिपॉझिटरीची मेथड ॲक्सेस करतो आहे म्हणून एरर येत आहे. तुला असं वाटलं असेल की आपण तर रिपॉझिटरीमध्ये ऑलरेडी यूज केला आहे, आपण रिपॉझिटरीमध्ये नाही केला आहे तर सर्व्हिसमध्ये केलं आहे, आणि आपण डायरेक्टली रिपॉझिटरीला परत ॲक्सेस करतो आहे दुसरीकडे. हां, ऑप्शनल जो आहे तो कॅटेगरीमध्ये डायरेक्टली पार्स नाही होऊ शकत, म्हणून त्याला एक तर गेट केलं. गेट केलं म्हणजे डायरेक्ट कॅटेगरीचा ऑब्जेक्ट मिळणार आपल्याला, मग तो पार्स करण्याची गरजच नाही. किंवा मग आर एल्स करून आपण एम टी ऑब्जेक्ट पण रिटर्न करू शकतो, जर त्याच्यामध्ये नल असेल तर एम टी ऑब्जेक्ट जाईल तिथे त्या केसमध्ये. आता मग इथे आपण जर एम टी ऑब्जेक्ट रिटर्न करण्याचा काय बेनिफिट आहे परत, की इथे जे आय डी वगैरे हे जे डेटा आहे ना, इथे नल पॉइंटर नाही येणार. बरोबर, इथे नल पॉइंटर येणार नाही, तर आपण एम टी ऑब्जेक्ट रिटर्न. हां, आर एल्समध्ये आपल्याला ऑब्जेक्ट ॲड करायला, न्यू कॅटेगरी. अगेन अपडेट, सेम एरर्स येणार आता जे आपल्याला सर्व्हिससाठी आले होते. बरोबर, तो इन्स्टेड ऑफ दॅट आपण आता हे सर्व एरर्स ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत, नाव वी कॅन डिलीट दिस. आता याचे म्हणजे फंक्शनॅलिटी कळाली, आता आपण या क्लासला डिलीट करू, कारण की याची मुळात काही गरजच नव्हती. ठीक, पण आपण याला डिलीट का नाही केलं लगेच? कारण की आपल्याला बघायचं होतं ऑटोवाईड फीचर कसं चालते, इंटरनली गोष्टी मूव कशा होत जातात. तर आता एक्झॅक्टली सेम जसे सर्व्हिसमध्ये चेंज केले ते सेम चेंज इथे करा. टेस्टमधून जो रिपॉझिटरी पॅकेज आहे वी विल जस्ट डिलीट दॅट पॅकेज, डिलीट करा, त्याची गरज असेल ना. जस्ट रन इट अगेन. Again, lot of errors. Errors in a learning phase मध्ये errors येणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे, कारण जेवढे errors जास्त येते तेवढे learning जास्त होईल.
जर एरर्स नाही आले तर तुम्ही काही शिकत नाही नवीन गोष्ट. नाव रीड दिस एरर्स, फक्त म्हणजे एरर्स आले तर बघायचं नाही, एरर्सला चेक करायचं की काय आहे एरर, कशामुळे आलेला आहे, काय म्हणतो तो बिन फॅक्टरीमध्ये अनसॅटिस्फाईड डिपेंडन्सी एक्सेप्शन. आता अनसॅटिस्फाईड डिपेंडन्सी म्हणजे काय, की असा कुठला तरी क्लास आहे जो आपण स्प्रिंग थ्रू ॲक्सेस करायला ट्राय करतो आहे पण तो स्प्रिंगचा बीट नाही, म्हणून त्यांना अनसॅटिस्फाईड डिपेंडन्सी, म्हणजे त्यांनी स्प्रिंगची जी डिपेंडन्सी आहे ती सॅटिस्फाईड नाही केलेली आहे, म्हणजे स्प्रिंगची कॅपेबिलिटी जी आहे ती त्याच्याकडे नाही आहे अवेलेबल. आता कुठल्या क्लाससाठी आहे ते बघायचं आहे. क्रिएटिंग नेम विथ कॅटेगरी सर्व्हिस आय एम पी एल अनसॅटिस्फाईड डिपेंडन्सी थ्रू फील्ड कॅटेगरी रिपॉझिटरी, म्हणजे आता नेस्टेड आहे तर पूर्ण आपल्याला लास्टला कुठला ऑब्जेक्ट आहे तो बघायचा आहे. कॅटेगरी रिपॉझिटरी, त्यानंतर काय होते एरर क्रिएटिंग बिन विथ नेम कॅटेगरी रिपॉझिटरी डिफाईन इन शॉपिंग कार्ट रिपॉझिटरी कॅटेगरी रिपॉझिटरी डिफाईन इन ॲट द रेट इनेबल जी पी ए रिपॉझिटरीज डिक्लेअर ऑन जी पी ए रिपॉझिटरी रजिस्टर इनेबल रिपॉझिटरी नॉट मॅप्ड बाय क्लास एन सी टेक शॉपिंग कार्ट टी टी ओ कॅटेगरी. What it means? कॅटेगरीला आपण जे पी एच्या कॅपेबिलिटीजच नाही प्रोव्हाइड केलेल्या, त्याच्यामुळे स्प्रिंगला कळतच नाही आहे अरे कशाचं काय बनवायचं आहे, कुठला ऑब्जेक्ट आहे, कुठला क्लास बनवायचं आहे, मला सांगा तर ॲटलिस्ट या डेटाला स्टोअर कुठे करायचं, याचं नाव काय आहे, म्हणजे हे काय आहे, त्याला ऑब्जेक्ट कळत नाही, त्याला ॲनोटेशन दिलं तेव्हा कळते की हां अच्छा नाव इट इज अंडर माय कंट्रोल. जेव्हा ॲनोटेशन देतो त्यावेळेस जी पी एला कळते की आता ही गोष्ट आपल्याला याच्यावरती काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. आणि जे पी एचे ॲनोटेशन्स काय आहेत त्याच्यामध्ये ॲट द रेट, तर कॅटेगरीवरती आपल्याला काय ॲनोटेशन द्यायचं आहे ॲट द रेट एंटिटी, आणि एंटिटी कुठून घ्यायचं आहे आता आपल्याला जकार्टा जकार्ता जकार्टा वॉट एवर ॲज पर युअर कन्व्हिनियंट यू कॅन प्रोनाऊन्स इट. द मेन थिंग इज एंटिटी ॲनोटेशन वी नीड टू ॲड आउट. सेकंड थिंग, आता एंटिटी दिलं आहे आणि आय डीला पण ऑटो जनरेट करण्याची कॅपेबिलिटी प्रोव्हाइड करायची आहे, ठीक. तर आता आय डीवरती आपल्याला काय ॲनोटेशन द्यायचं आहे ॲट द रेट ऑटो वाईड ॲट द रेट आय डी आय डी आहे तो ॲट द रेट आय डी. ऑटो वाईड ॲनोटेशन कशासाठी यूज होते ऑब्जेक्टसाठी, ऑब्जेक्टसाठी म्हणजे डिपेंडन्सी इंजेक्शनसाठी ॲट द रेट ऑटो वाईड यूज होते. कशासाठी यूज होते डिपेंडन्सी इंजेक्शनसाठी ॲट द रेट ऑटो वाईड यूज होते, ठीक आहे. ॲट द रेट ऑटो वाईडचं काम काय आहे, हा इंटरफेस हा ॲट द रेट ऑटो वाईड ॲनोटेशन. नाव स्प्रिंग अंडरस्टँड दॅट की याच्यावरती ॲट द रेट ऑटो वाईड ॲनोटेशन दिलेलं आहे आपल्याला, या डिपेंडन्सी याची जी डिपेंडन्सी आहे म्हणजे इम्प्लिमेंटेशन क्लास आहे तो सर्च करायचा आहे ॲप्लिकेशनमध्ये, त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे आणि याला असाईन करायचं आहे. तो कशासाठी यूज होतो, क्लाससाठी पण यूज होऊ शकतो, व्हेरिएबलसाठी पण यूज होऊ शकतो, फक्त क्रायटेरिया हा आहे की तो डिपेंडन्सी इंजेक्ट करण्यासाठी यूज होतो. आणि आपण जे जे पी एचे जे ॲनोटेशन्स बघतो ॲट द रेट एन टी टी वगैरे हे जे ॲनोटेशन्स आपण पाहतो आहे हे कशासाठी यूज होतात, डेटाबेसच्या कम्युनिकेशनसाठी, ठीक. तर आता ॲट द रेट ऑटो वाईड आणि बाकीचे ॲनोटेशन याच्यामध्ये डिफरन्शिएट क्लिअरली फाईंड आउट करू शकतो. ॲट द रेट ऑटो वाईड हा स्प्रिंगचा फीचर आहे आणि ॲट द रेट आय डी ॲट द रेट एन टी टी हे कशाचे फीचर आहे, जे पी ए हायबरनेट जे पी एचे फीचर्स आहे, ठीक. ॲट द रेट आय डी फ्रॉम वेअर फ्रॉम जकार्ता, त्यानंतर ॲट द रेट जनरेटेड व्हॅल्यू ॲट द रेट जनरेटेड व्हॅल्यू विच व्हॅल्यू स्ट्रॅटेजी जनरेशन टाईप आयडेंटिटी की सिक्वेन्स आयडेंटिटी की
एनीथिंग वी कैन यूज ऐज पर अवर कन्विनियंट. अपने आइडेंटिटी यूज कराएं आइडेंटिटी का वेगड़ा प्रॉपर्टीज है. सिक्वेन्स मजे जो लास्ट सिक्वेन्स नेक्स्ट जनरेट हो जाते लास्ट सिक्वेन्स का नेक्स्ट जनरेट होता तो सिक्वेन्स केस मे अपने फर्स्ट एंट्री मैन्युअली एंटर करा लगती मग नेक्स्ट ऐड कर. यूज सिक्वेन्स एक यू यू आई डी पन है अपन यू यू आई डी स्टार्टिंग यूज किया तो हाँ खूब मोटी स्ट्रिंग जनरेट करते तो यू यू आई डी यूजली टोकन वगैरह जनरेट ऑटो जनरेटेड टोकन यूज अपने स्टोर कराएं आते तो यू यू आई डी यूज करता जनरेशन स्ट्रैटेजी. म्हणजे असं नाही आहे की जनरेशन व्हॅल्यू जी आहे जनरेटेड व्हॅल्यू फक्त एकाच कॉलमला देऊ शकतो आपण दुसऱ्या कॉलम्सला पण ॲड करू शकतो. आता याचं काम काय आहे या दोन गोष्टींचं हा आपल्याला ऑटोमॅटिकली आय डी जनरेट करून देणार. ॲट द रेट आय डी म्हणजे हा प्रायमरी की आहे आणि प्रायमरी कीची व्हॅल्यू जी जनरेटेड राहणार आहे ती सिक्वेन्स राहणार आहे ऑटोमॅटिकली सिक्वेन्स जनरेट होईल. नाव वी नो नीड टू टेक केअर ऑफ दॅट सिक्वेन्स जनरेशन लॉजिक. या दोन गोष्टींमुळे ती फिनिश. Now, try to run it. Okay. Here we go. Application started, but due to some issues, ॲप्लिकेशन आहे शटडाऊन. आता शटडाऊन का झालं आहे ना त्याच्यामध्ये काही अजून डिपेंडन्सी ॲड करायला लागते जी स्प्रिंग बूटची कॅपेबिलिटी ॲड केल्यानंतर की ॲप्लिकेशनला स्टार्ट करण्यासाठी. ठीक वी हॅव मिस्ड समथिंग. आता असा जर एरर आला आहे ठीक की ॲप्लिकेशन शटडाऊन झालेलं आहे मग आपण काय करायचं. गोइंग टू अवर आय डी ओपन अवर कॉम फाईल अँड ट्राय टू ॲड स्प्रिंग बूट स्टार्टर वेब. पण स्प्रिंग बूट स्टार्टर काय आहे डिपेंडन्सी ती पॅरेंटमध्ये न टाकायची ती कुठे टाकायची आहे डिपेंडन्सी. स्प्रिंग बूट स्टार्टर कशातून घ्यायची आहे स्प्रिंग बूट. वर्जन घ्यायची गरज आहे का नाही. डेटा जी पी एसाठी पण वर्जनची गरज नाही. आपण ॲड आधी केली होती म्हणून त्याने वर्जन घेतलं. पॅरेंट ॲड केल्यानंतर वर्जन घेण्याची गरज नाही कारण की जे पॅरेंटचं वर्जन आहे बाय डिफॉल्ट अकॉर्डिंगली म्हणजे असं मॅनिटरी नाही की हेच वर्जन सर्व जार्सला ॲप्लिकेबल राहील पण या पॅरेंटसाठी जे ॲप्लिकेबल जार्स आहे ते वर्जन तो डिफॉल्ट ऑटोमॅटिकली. ठीक नाव विथ धीस जस्ट ट्राय टू बिल्ड अवर ॲप्लिकेशन. कधी कधी इथून बिल्ड जर नाही झालं तर काय करायचं कमांड प्रॉम्प्टवरती जायचं तर प्रोजेक्ट जी डिरेक्टरी आहे तिथपर्यंत जायचं आणि तिथे एम व्ही एन क्लीन इन्स्टॉल काय यूज करायचं एम व्ही एन क्लीन क्लीन इन्स्टॉल. ठीक आहे एम व्ही एन क्लीन इन्स्टॉल त्याने काय होतं प्रोजेक्ट तुमचा रिबिल्ड होतो आणि तुमची जार प्रिपेअर होते. पण तसं बऱ्याच वेळेस की एखाद्या वेळेस आय डी तुम्हाला इश्यू देतो आय डी प्रॉब्लेम क्रिएट करतो म्हणजे कॅशेज मॅकॅनिझम आहे ना आय डीमध्ये यूज केलं तर फास्ट चालण्यासाठी तर एखाद्या वेळेस कॅशेज स्टोर राहतो काहीतरी आपली मिस्टेक होते त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कळत नाही प्रॉब्लेम काय पण तिथे आपल्याला एक्झॅक्टली एरर्स ट्रेस आउट होतात की काय इश्यू आलेला आहे काय. नो ॲक्टिव्ह प्रोफाईल सेट फॉर दिस नो ॲक्टिव्ह प्रोफाईल. आता प्रोफाईल काय असते आपल्याला तो नेक्स्ट टॉपिक आहे म्हणजे जेव्हा आपण स्प्रिंग बूट स्टार्ट करू तेव्हा प्रोफाईल त्या कन्सेप्ट येणार. स्टार्टेड कोणत्या पोर्टवरती स्टार्ट झालेला आहे 8080. ठीक आहे 8080 व्हाईट लेबल एरर इट मीन्स ॲप्लिकेशन स्टार्टेड. ठीक
ऐप्लिकेशन स्टार्टेड. आता आपल्याला शॉपिंग कार्ट ऐप्लिकेशन मध्ये जायचं आहे आणि आपण जे कंट्रोलर लिहिलेलं आहे त्या कंट्रोलरला चेक करायचं. कंट्रोलर मध्ये आपण फक्त ऐट द रेट कंट्रोलर ॲनोटेशन दिलेलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, ऐट द रेट रेस्ट कंट्रोलर. ऐट द रेट रेस्ट कंट्रोलर आणि आपल्या कॅटेगरीचा जो सेव मेथड आहे सेववरती काय ॲनोटेशन द्यायचं आहे, ऐट द रेट ऐट द रेट रिक्वेस्ट मॅपिंग ऐट द रेट रिक्वेस्ट मॅपिंग. आणि रिक्वेस्ट मॅपिंगमध्ये कॅटेगरी, याच्यामध्ये कॅटेगरी शॉपिंग कार्ट टाकण्याची गरज नाही. तर नेम आपल्याला कॉन्फिगर करायचं राहते. जे आपली प्रॉपर्टीज फाईल आहे ना, प्रॉपर्टीज फाईलमध्ये आपल्याला नेम कॉन्फिगर करायचं राहते. आपण प्रत्येक ठिकाणी कुठलीच गोष्ट डुप्लिकेट नाही झाली पाहिजे. तर जे बेस नेम असतो, बेस यू आर एल जो असतो, तो बेस यू आर एल आपण प्रॉपर्टीज फाईलमध्ये डायरेक्टली कॉन्फिगर करतो. आता आधी आपण करू ना, स्टेप बाय स्टेप त्याला करतो. मी तुम्हाला आय गेस ही गोष्ट करून दाखवलेली आहे ऑलरेडी, जेव्हा आपण ते स्प्रिंग बूटचं ॲप्लिकेशन बनवतो स्टार्टिंगला, तेव्हा ही गोष्ट करून दाखवलेली आहे की बेस यू आर एल आपण कसं ॲड करतो प्रॉपर्टीज फाईलमध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे, कॅटेगरी. आणि कॅटेगरी काय, सेव मेथड आहे बरोबर. तर सेवसाठी काय, ॲट द रेट ऍट द रेट पोस्ट मॅपिंग. नाही, हे जे पी एल सी नाही फीचर, हे स्प्रिंगचे आहे. स्प्रिंग स्टार्टर वेब जे ऍड केले ना आपण, हे त्याचे फीचर नाही. हां ठीक आहे ना, चालेल. रिक्वेस्ट मॅपिंग पण यूज करू शकतो इंटरनली, याच्यामध्ये पण रिक्वेस्ट मॅपिंगलाच तो रेफर करतो आहे. ठीक आहे, पोस्ट मॅपिंग काय करतो, ॲट द रेट रिक्वेस्ट मेथड काय आहे, पोस्टच आहे. आणि ॲनोटेशन काय आहे, रिक्वेस्ट मॅपिंगच आहे. इंटरनली तो रिक्वेस्ट मॅपिंगच यूज करतो, फक्त पोस्ट मेथड आहे म्हणून पोस्ट मॅपिंग. गेट मेथड असेल तर गेट मॅपिंग. आपल्याला ते मेथड स्पेसिफिकली एक्सप्लिसिटली मेन्शन न करता इम्प्लिसिटली यूज केलेली आहे त्याने. ठीक आहे, इंटरनली तेच कॉलम असते. एक्झॅक्टली, डायरेक्टली पोस्ट मॅपिंग नाव दिली. विथ दिस सेव द्यायचं, सेव. अपडेटसाठी पोस्ट मॅपिंग अपडेट आणि जे पॅरामीटर्स आहेत, पॅरामीटरला काय द्यायचं आहे, ॲट द रेट रिक्वेस्ट बॉडी. ॲट द रेट रिक्वेस्ट बॉडी का देतो आपण, कारण की तो ऑब्जेक्ट आहे डायरेक्टली, जेएसएमला डायरेक्टली ऑब्जेक्टमध्ये पार्स करण्यासाठी. ॲट द रेट रिक्वेस्ट बॉडी. त्यानंतर नेक्स्ट, आता ही फाइंड मेथड आहे, फाइंड बाय आय डी. याच्यामध्ये ॲट द रेट गेट मॅप. तर गेट मॅपिंगमध्ये नेम काय द्यायचं मेथडचा, फाईन, फक्त फाईन नाव द्यायचं. बाय आय डी वगैरे काही द्यायची गरज, हां, स्लॅश याच्यामध्ये आय डी. ॲट द रेट पाथ व्हेरिएबल, पाथ परम, पाथ व्हेरिएबल की पाथ परम, पाथ व्हेरिएबल. आणि याच्यामध्ये
काय म्हटलं? काही द्यायचंच नाही. आयडॉलसाठी काही देण्याची गरजच नाही आहे, फक्त ॲज इट इज गेट मॅपिंग आयडॉलची पण गरज नाही, फक्त फाईंड आय डी द्यायचं. आय डी दिला तर फाईंड बाय आय डी होणार, आणि फाईंड म्हटलं तर डायरेक्ट ऑल फाईन. आणि डिलीटसाठी डिलीट मॅपिंग ॲट द रेट पोट पण होत आहे. तर ते जे आहे गेट पुल पोस्ट पॅच डिलीट हे जे अनोटेशन्स आहेत, हे अनोटेशन्स एक्झॅक्टली जे वेबचे जे यू आर एल्स असतात त्याचे जे स्टँडर्ड फॉलो करतो आपण प्रोटोटाईप्स, त्या प्रोटोटाईपसाठी हे सर्व ॲनोटेशन्स दिलेले आहेत. पण आपण याच्यामध्ये ते प्रोटोटाईप फॉलोच नाही करून टाकलो आहे, इथे आपण ते फॉलोच नाही करत आहे. आता कसे फॉलो नाही करत आहे? आपल्याला जर इथे पोस्ट मॅपिंग यूज करायचं आहे तर सेव्ह देण्याची गरज नाही. आपल्याला जर पोट मॅपिंग पोस्ट मॅपिंग यूज करतो आहे तर सेव्हमध्ये म्हणजे सेव्ह लिहिण्याची गरज नाही. कॅटेगरी ऑब्जेक्ट पास केला आणि त्याचा टाईप पोस्ट ठेवला तर सेव्हची मेथड फॉलो होणार. ठीक आहे, अपडेटसाठी आपल्याला कुठलं ॲनोटेशन आहे? पुट मॅपिंग. ठीक, डायरेक्टली पुट केला आपण पोस्टमॅनमध्ये करू शकतो ह्या गोष्टी पण, आणि आपण वेब ॲप्लिकेशनमध्ये पण करू शकतो. पुट दिलं, नेक्स्ट घेण्याची काहीच गरज नाही. सेम फाईंडमध्ये पण आय डी प्रोव्हाइड केला तर आय डीने फाईंड होईल, आणि काहीच नाही प्रोव्हाइड केलं तर पूर्ण. पण याच्यासाठी हे गेट मॅपिंग दोन्हीसाठी पण गेट मॅपिंग राहणार आहे. बरोबर, नेक्स्ट डिलीट मॅपिंग. डिलीट मॅपिंगमध्ये जेव्हा आपण डिलीट करू तर आपल्याला हे जो आय डी आहे हा आय डी पास करायला लागेल. नाव लेट्स चेक की डिलीट मॅपिंगमध्ये काय दिले ॲट द रेट रिक्वेस्ट मॅपिंग आणि त्याचं काय रिक्वेस्ट मेथड डिलीट. आपण काय देतो तिथे ॲट द रेट डिलीट मॅपिंग, इंटरनली ॲट द रेट रिक्वेस्ट मॅपिंगच यूज होतं आणि मेथड टाईप कुठला आहे ते यूज होतं. पण हे एवढं स्टँडर्ड जे आहे ते खूप रेअर ठिकाणी फॉलो होते, सर्व ठिकाणी आपण आधी जसे लिहिले होते तसेच फॉलो होते. ठीक, हे जे स्टँडर्ड आहे खूप रेअर ठिकाणी कॉल होते. जे स्टँडर्ड ए पी आय बनतात ना, जसे फेसबुक ट्विटर गुगल जे बिग ब्रँड्स आहे आणि वाईडली यूज होणारे ए पी आयज आहेत, फक्त त्या केसमध्ये हे असे ए पी आयज बनते. तिथे हे सेम नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो केलं जातं, बाकी कुठल्याच ॲप्लिकेशनमध्ये एवढे स्टँडर्ड नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो केलं जात नाही. हां, ही सवय लावली तर चालते. पण आता ॲप्लिकेशनमध्ये आता समजा यू आर ए ज्युनियर राईट, आणि ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे आपल्याला स्क्रॅचपासून करायला भेटेल ही काही पॉसिबिलिटी खूप कमी राहते. ॲप्लिकेशन ऑलरेडी बनलेलं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये ऑलरेडी सर्वांनी ते क्लासेसचे जे पॅटर्न आहे तो आधीचा घेतला होता तसाच लिहून ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण जर चेंज करायला गेलो तर सिनियर येईल तुझं. नाही नाही, ते आधीचं जसं फॉलो केलेलं आहे एक्झॅक्टली सेमच फॉलो करा, ते कन्सिस्टन्सी असली पाहिजे आपल्या ॲप्लिकेशनची. मग तू काय आर्ग्युमेंट करशील? आणि तुम्ही सिनियरसोबत आर्ग्युमेंट करून काही फायदाच नसतो त्याच्यामुळे, कारण की त्यांना डिसाईड केलं आहे ना की असं नाही पाहिजे तर तसं नाहीच पाहिजे, तो समोरच्याला बरोबर कन्व्हिन्स करेल की असं नाही पाहिजे त्याच्यामुळे. कारण की समोर तो ही गोष्ट सांगेल या एका क्लाससाठी आपण चेंज करू, पण असे हजार क्लासेस आहेत कुठे कुठे चेंज करणार आहोत आपण, म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट्स वाढून राहिले तर एक्स्ट्रा टाईम लागतो आहे त्याच्यासाठी. रिमूव करणं पण एक्स्ट्रा एफर्ट्स आहे ना, त्यानंतर इथे तर रिमूव्ह करू, यू आयला पण आपल्याला चेंजेस करावं लागतील त्याचे सेम.
तर स्क्रॅचपासून ज्या वेळेस अशा स्टँडर्ड ए पी आयज बनत असतात तिथे फक्त हे मेथडॉलॉजीज फॉलो केल्या जातात. तर तुम्हाला हा पण एक क्वेश्चन असू शकतो, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये हा पण एक क्वेश्चन असू शकतो. ही गोष्ट मलाही खूप लेट समजली होती की असं पण असतं आणि ए पी आय स्टँडर्ड अशा लिहायला लागतं. वेब सर्व्हिसेस येते का? हो येते. मी वेब सर्व्हिसेसवरती काम केलेलं आहे, पण रिअल टाईम काम असंच केलं होतं, पूर्ण नेम्स लिहूनच. मग ते विचारायचे इंटरव्ह्यूमध्ये की गेट पुट पॅच कशासाठी यूज होते, अपडेटसाठी यूज, म्हणजे जे इंटरनेटवरती वाचल्या आहे गोष्टी त्या माहिती आहे, इंटरनेटवरती वाचून ते तर इंटरव्ह्यूमध्ये आन्सर तर दिलं त्याचं, पण मला स्वतःला ते क्वेश्चन राहायचे नेहमी करता की हे अपडेटसाठी कॉल होते, म्हणजे नेमकं अपडेट तर आपण पोस्टने पण अपडेट, इवन गेट डे पण अपडेट करू शकतो. मग हे पोस्ट आणि डिलीट देण्याची, पुट आणि पॅच ह्या जे बाकीचे मेथड टाईप दिलेले आहेत, या मेथड टाईपची काय गरज पडते? तर हे स्टँडर्ड नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो करतो आपण त्यावेळेस याची गरज पडते, अदरवाईज ते रिक्वायर्ड नाही. आता जे डिलीट आहे, मोस्ट ऑफ द ठिकाणी डिलीटसाठी गेट गेट यूज करतात. काय म्हटलं? नाही नाही, म्हणजे गेट मॅपिंग यूज करतात डिलीटच्या ऐवजी आपण. नाही नाही असं नसते, इट इज नॉट मॅनेटरी की गेट मॅपिंग रिटर्नसाठी यूज होते. कुठली मॅपिंग कशासाठी यूज करू शकतो? अल्टिमेटली इंटरनली काय यूज होत आहे, रिक्वेस्ट मॅपिंग अनोटेशन यूज होत आहे. आणि रिक्वेस्ट मॅपिंग अनोटेशनचं मिनिंग काय आहे की तो फक्त इन्स्ट्रक्ट करतो किंवा जे रिक्वेस्ट मॅपिंग मिळालं आहे, म्हणजे ही कुठली तरी रिक्वेस्ट आलेली आहे फक्त, बस एवढंच मिनिंग आहे त्याचं. जे मेथड जे आहे ते मेथडचं काम मेथडच करणार. अनोटेशन कशासाठी आहे? फक्त रिक्वेस्ट हँडल करण्यासाठी, की या रिक्वेस्ट आली म्हणजे ही मेथड कॉल झाली पाहिजे, बस एवढंच काम आहे त्याचं. मग रिटर्न काय होणार आहे काय नाही ते मेथडचंच काम आहे रिटर्न करणे वगैरे. म्हणजे पोस्टमध्ये पण रिटर्न भेटतो डेटा, असं नाही की पोस्टमध्ये फक्त पोस्टच करू शकतो आपण, इवन डिलीटमध्ये पण रिटर्न भेटतो. हां तेच म्हटलं ना, तर भेटतं ना सर्व. ते म्हणजे नेसेसरी नाही आहे की तुम्ही त्या सर्व गोष्टी अशा यूज केल्या गेल्या पाहिजे. गेट आणि पोस्ट दोनच गोष्टी इंडस्ट्रीमध्ये वाईडली यूज केल्या जातात, बाकीचे फक्त नावालाच आहे किंवा मग इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यासाठी आहे, बाकी कुणी यूज फॉलो तेवढ्या करत नाही गोष्टी. आता नियर अबाउट 8-10 कंपन्यांसोबत तरी मी काम केलेलं आहे, पण कुठेच मला एवढे स्टँडर्ड मिळालं नाही. हे स्टँडर्ड मला कुठे मिळालं? ज्यावेळेस मी गुगलचे ए पी आय ॲक्सेस करत होतो त्यावेळेस मला हे स्टँडर्ड मिळालं. ज्यावेळेस मी फेसबुकचे, जसं एक स्प्रिंग सोशल नावाचं एक मॉड्यूल आहे, जसे स्प्रिंग एम एस सी, स्प्रिंग जे बी ए, हे जे आहेत ना, असंच एक स्प्रिंग सोशल नावाचं एक मॉड्यूल आहे, की आपल्याला जर फेसबुकच्या कॅपेबिलिटीज आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ॲड करायचे असते, आपण करतो ना बऱ्याच वेळेस फेसबुक, आपल्याला वेबसाईटमध्येच आपल्या फेसबुक थ्रू लॉग इन करण्याची फॅसिलिटी असते, तर ही फॅसिलिटी येते कशी? फेसबुकने काही ना काही ए पी आय दिलेले असतील, आपण डेटा फेसबुकवरती टाकला, फेसबुकवाल्याने तो डेटा आपल्या परमिशनने त्या वेबसाईटवाल्याला शेअर केला. तो कन्सर्न विचारतो ना आधी की तुम्हाला गुगल थ्रूच लॉग इन करायचं का? आपण गुगल थ्रू लॉग इन असेल तर तेवढे एफर्ट्सच नाही घेत की स्वतः डेटा एंटर करण्याची, ठीक आहे गुगल थ्रूच करून. मग गुगल आपली इन्फॉर्मेशन त्याला शेअर करते, म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन नाही करत, जी पब्लिक इन्फॉर्मेशन असते फक्त तेवढी. पब्लिक इन्फॉर्मेशनमध्ये काय काय गोष्टी येतात? तुमचा युजर नेम आणि पासवर्ड नाही देत गुगल, पासवर्डच्या ऐवजी फक्त टोकन देत, की या टोकन थ्रू तू ॲक्सेस करू शकशील. हे टोकन जेव्हा इनव्हॅलिडेट होईल त्यावेळेस तुला ते अकाउंट ॲक्सेस करू देणार नाही, असं गुगलचा त्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो. गुगल, फेसबुक, जे पण सोशल अकाउंट्स आहेत ज्याच्या थ्रू आपण लॉग इन करू शकतो, ते सर्व अकाउंटचा सेम पण असतो. तर ते आम्ही इम्प्लिमेंट केलेलं होतं ॲप्लिकेशनमध्ये, तर त्या ठिकाणी मला तेवढे स्टँडर्ड ए पी आयज मिळाले, एक्झॅक्ट जे कन्व्हेन्शन फॉलो केलेले राहतात, जे प्रोटोटाईप्स यूज केलेले राहतात, तर ते यूज केलेले. बाकी आपल्या ॲप्लिकेशन्समध्ये कुठे नाही भेटले. वरती असेल ठीक आहे. तर हे डिलीट मॅपिंग, तर आपण आज हे यूज करून बघूया की स्टँडर्ड वेने कसं चालते ॲप्लिकेशन. लेट्स ओपन द पोस्टमन अँड ट्राय टू इन्सर्ट, अपडेट, डिलीट. पाथ व्हेरिएबल डिलीटमध्ये
हे तुम्हाला किती वेळामध्ये क्लियर झाली ही गोष्ट की डिलीट गेट मॅपिंग पोस्ट मॅपिंग पुट मॅपिंग कशासाठी यूज करतो किती वेळ लागला ही गोष्ट समजायला आता आताच माहिती झाली आणि आता आपल्याला डायरेक्टली फाइंड करायचं आहे गेट मेथड we got all the categories now I'll pass it one we got only one category आता मला सेव्ह करायचं आहे कुठली मेथड आहे सेव्हसाठी पोस्ट मेथड पोस्ट मेथड कॉल केलं आणि बॉडीमध्ये मला जेसन पास करायचं आहे आय डी पास करायची गरज आहे का आता नाही कारण की आय डी ऑटो जनरेटेड आहे आता मग नेक्स्ट कॅटेगरी कुठली आहे कॉस्मेटिक्स सी ठीक याची गरज आहे समोर पाठवण्याची आता काय एरर आलं कॅटेगरी डझंट एक्झिस्ट म्हणजे त्याने कॅटेगरीचा टेबल क्रिएट केला आहे का नाही आपण इथे प्रॉपर्टीजमध्ये काही प्रॉपर्टीज कमेंट करून ठेवल्या होत्या हां काय कमेंट केलं होतं स्प्रिंग जे पी हायबरनेट डी डी एल ऑटो डी डी एल म्हणजे काय डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजे क्रिएट टेबल अल्टर टेबल अपडेट टेबल ॲड कॉलम डिलीट कॉलम ह्या ज्या गोष्टी आहे ह्या काय आहे म्हणजे टेबल्सवरती ऑपरेशन करणे म्हणजे डी डी एल ऑपरेशन स्टॉप इट अगेन हां दाखव ना स्टेप बाय स्टेप ते कमेंटच त्यासाठी केलं होतं की जर दाखवायचे की त्याचा पर्पज काय आहे सर्व एक खट्टी घास घेण्याचा ट्राय नाही करायचा कधी पण त्याने ठसका लागला असा छोटे छोटे बाईट घ्यायचे त्याने सॅटिस्फॅक्शन पण मिळते आणि पोट पण चांगलं भरते डायजेशन पण चांगलं राहते Let's try to insert. Record inserted successfully. का आपण तर टेबल क्रिएटच नाही केला बट नाव वी इन्फॉर्म टू जे पी ए दॅट हे जे पी ए नाव आय एम गेटिंग बोर्ड टू दॅट एस क्यू एल क्वेरीज अँड ऑल दिस स्टफ अँड आय डोंट नो दॅट अँड आय डोंट वॉन्ट टू डिग इन टू दॅट स्टफ सो कॅन यू प्लीज टेक केअर ऑफ ऑल दिस थिंग्स जे पी ए हॅपीली त्याच्यासाठी म्हणत आहे वाय नॉट आय हॅव दॅट कॅपेबिलिटी अँड आय एम मेंट फॉर दॅट ओनली यू जस्ट टेल मी विच स्ट्रॅटेजी यू वॉन्ट टू अप्लाय आणि आपण त्याला ॲप्लिकेशन प्रॉपर्टीजमध्ये मेन्शन केलं मला अपडेट प्रॉपर्टी अप्लाय करायची आहे म्हणजे जर टेबल एक्झिस्टिंग असेल तर त्याला परत डिलीट करून क्रिएट नको करू पण जर एक्झिस्टिंग नसेल तर त्याला क्रिएट कर आणि ऑलरेडी एक्झिस्टिंग असेल त्याला अपडेट करायचं जर डी डी एल अपडेट क्वेरी आली तर म्हणजे एखादा कॉलम ॲड झाला म्हणजे आता आपण त्या एंटिटीमध्ये म्हणजे आपला जो डी टी ओ आहे त्या डी टी ओमध्ये एक एक्स्ट्रा फील्ड ॲड केली म्हणजे काय डी डी एल मॉडिफाय केली बरोबर म्हणजे एक कॉलम ॲड झाला ना एक फील्ड ॲड करणं म्हणजे एक कॉलम ॲड करणं टेबलला बरोबर तर तसा झाला तर तू त्याला अपडेट कर पण जर एक्झिस्टिंग आहे ऑलरेडी अवेलेबल तर त्याला ॲज इट इज नसेल तर क्रिएट कर त्याच्याकडे त्याने बघितलं तो टेबल तर प्रेझेंट नाही आहे मग त्याने कॅटेगरीचा टेबल इथे बनवून दिला दिस इज अ कॅटेगरी टेबल विथ
फॉरेन की. काय काय कॉलम्स आहेत? आय डी, कोड आणि नेम. क्लिअर आहे? काही डाऊट? नाऊ ऑनवर्ड्स वी नो नीड टू क्रिएट टेबल्स इन डेटाबेस. वी जस्ट वरी अबाउट व्हेअर अवर डेटाबेस इज इन्स्टॉल. वी जस्ट वॉन्ट टू नो द यू आर एल, यूजर आय डी अँड पासवर्ड अँड विच डेटाबेस वेंडर दॅट इज. म्हणजे पोस्टग्रेस आहे की ओरॅकल आहे की मायस्क्यूएल आहे की मॉंगो डी बी आहे ते माहिती पाहिजे. म्हणजे डेटाबेस कुठला आहे. सेकंड इज यू आर एल कोणता आहे, म्हणजे त्या डेटाबेसचा यू आर एल की लोकल होस्ट आहे तो कुठल्या पोर्टवरती रन होत आहे आणि त्याच्यामध्ये स्कीमा कुठला आहे. त्यानंतर थर्ड थिंग त्याचा यूजर आय डी काय आहे आणि त्याचा पासवर्ड काय आहे. या एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या की आपल्याला बाकी कुठलीच गोष्टी म्हणजे जे ॲक्च्युअल डेटाबेसचे ऑपरेशन आहे त्याचं आपल्याला घेण्यात येणार नाही, काहीच गरज नाही. विथ दिस आता आपण जेव्हा इन्सर्ट केलं है ना डेटाबेसमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट केला आणि आपल्याला इथे तो बघायला मिळतो आहे बरोबर, जो इन्सर्ट केलेला आहे तो सेम रेकॉर्ड वी कॅन सी इट हियर ॲज वेल. आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठी, जस्ट गेट अँड यू आर एलमध्ये काय चेंज केलं आहे नाही, ॲज इट इज. दिस इज द ब्युटी ऑफ दोज पोस्ट पुट डिलीट मेथड्स. आपल्याला फाईंड करायचं आहे जस्ट आय डी पास केलं आणि टाईप काय आहे गेट विथ आय डी डिलीट कॉल केली, म्हणजे ते ॲज इट इज ठेवलं आणि फक्त इकडे डिलीटला आपण चेंज केला बरोबर. तर काय होणार आहे, सेम रेकॉर्ड डिलीट होणार बरोबर. हाऊ इझी इट इज. आता ह्या एवढ्या इझी वेने जर ॲप्लिकेशन बनत आहे आपल्याला काहीच करायची गरज नाही. आपल्याला फक्त फोकस करायचं आहे बिझनेस लॉजिकवर, बाकी कसलंच घेणार नाही. फक्त बिझनेस लॉजिक मेन आहे म्हणून रॅपिड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट होते. नेक्स्ट आता आपण काय बघितलं आहे, आपण आय डीने फाईंड आउट केलं, आय डीने पण मिळालं आपल्याला. नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला, आता आपण जेव्हा फाईंड करतो तर क्वेरी कुठली फायर होते, कशी क्वेरी फायर होते. आपल्याला इथे जेव्हा बघितलं आपण याच्यामध्ये काहीतरी दिसते का कन्सोलवरती, लेट्स चेक. जेव्हा आपण फाईंड केलं कन्सोलवरती काही दिसते नाही, काय झालं बॅकग्राऊंडला काय माहितीच नाही ना, फ्रंटेंडला काय झालं आहे. तर रिक्वेस्ट आली, क्वेरी फायर झाली, डेटा आला, यूआयवरती डिस्प्ले झाला, सर्व कन्वर्जन वगैरे इंटरनली जेवढ्या गोष्टी होत्या मधल्या सर्व झाल्या आणि आपल्याला यूआयला डेटा दिसून राहिला आहे. पण क्वेरी कुठे चालली, कशी क्वेरी चालली, कोणती क्वेरी होती ती की जी जे पी एने बनवली, आय वॉन्ट टू नो दॅट क्वेरी. सो फॉर दॅट वी हॅव वन अनदर प्रॉपर्टी शो एसक्यूएल. जस्ट रिस्टार्ट इट अगेन. रिस्टार्ट काय करतो आपण, कारण की आपण ॲप्लिकेशनमध्ये चेंज करतो. आय होप हे तुम्हाला माहिती असेल की ॲप्लिकेशनमध्ये चेंज झालं तर आपण स्टँड अलोन ॲप्लिकेशन असो की वेब ॲप्लिकेशन असो त्याला रिस्टार्ट करावं लागतं. ॲप्लिकेशन स्टार्टेड नाव, जस्ट क्लिअर द कन्सोल अँड सी विल जस्ट डिस्ट्रीब्यूट इट इन टू पार्ट्स. असं डिस्ट्रीब्यूट करू पर्यंत ठीक. आता आपल्याला क्वेरी दिसली, सिलेक्ट c10.id c10.code c10.name फ्रॉम कॅटेगरी वेअर आय डी इक्वल्स टू क्वेश्चन मार्क अँड आय डी विच आय डी दिस आय डी. ही क्वेरी इंटरनली त्याने
फायर केली आहे. ठीक आहे, लेट्स कॉपी दिस क्वेरी अँड पेस्ट इट हियर अँड जस्ट पास दॅट व्हॅल्यू विच वी पास इन द पोस्टमॅन. नाउ रन इट अँड वी विल गेट द एक्झॅक्ट सेम रिझल्ट. गॉट इट? किती इझी आहे. इंटरनली कसं काम करतो, क्वेरीज आपल्याला लिहायची गरज आहे का? नाही. जे पी एस स्वतःच लिहितो क्वेरीज, किती इंटेलिजंट आहे. आपल्यापेक्षा तर आहेच. केली ना जनरेट क्वेरी त्याने. आता आपल्याला सेव्हची बघायची आहे. कॉस्मेटिक केलं आपण, आता वेज ॲड करू. ठीक आहे, 101 अँड मेथड टाईप इज पोस्ट. जस्ट सेंड इट अँड हियर वी गो. वी कॅन सी दिस इन्सर्ट क्वेरी इज. अशीच क्वेरी लिहित होतो ना आपण इन्सर्ट करण्यासाठी. जे पी एला कसं कळते की अशी क्वेरी लिहायला लागणार आहे. दॅट्स द ब्युटी ऑफ जे पी ए. ॲक्च्युली दिस इज द ब्युटी ऑफ हायबरनेट, बट लेटर द इम्प्लिमेंटेड इन जे पी. ठीक, हायबरनेट इज द ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन अँड जे पी ए इज द इंटरफेसेस प्रोव्हाइडेड बाय जावा. JPA is the specifications provided by Sun Microsystem earlier. Now it is under Oracle. Hibernate pan same hai. Tachat kai ajun ek don goshti extra here and there astat. Jase pratyek database to database kai functions kai name thode se vegle ahe, tasech Hibernate baki functionality wise exact similar. इवन तुम्ही जर इथे बघत असाल तर जी क्वेरी आहे ती कुठली जनरेट झालेली आहे, हायबरनेट. स्प्रिंगने स्वतः जे एफर्ट्स घेतले का? नाही. हायबरनेटला द ऑलरेडी इम्प्लिमेंटेशन आहे. वाय वी टेक केअर अबाउट इट अगेन? ते ॲज इट इज यूज करायचं. ठीक आहे, स्प्रिंगची ही खासियत आहे की कुठल्या पण टूलला तो इंटिग्रेट करून घेतो. कुठलाही थर्ड पार्टी टूल असेल तर आपल्यासोबत इंटिग्रेट करून घेतो आणि त्याच्याचमुळे त्याची डॉमिनन्सी मार्केटमध्ये एवढी वाढलेली आहे की आता प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये स्प्रिंग यूज होतो. विथ दिस वी विल स्टॉप टुडे सेशन. तर आपण आज काय काय बघितलं? स्प्रिंग डेटा जे पी ए, हाऊ टू ॲड इट इन अवर ॲप्लिकेशन, how to convert our standalone application into first we learn how to convert our standalone application, how to create standalone application in layered format म्हणजे layered architecture implement केलं त्याच्यामध्ये. सेकंड काय केलं आपण, त्या सेम लेअर आर्किटेक्चरमध्ये रिपॉझिटरी लेअरमध्ये JDBCला यूज केला, कोर JDBCला यूज केला. मग लेटर आपण त्या JDBCलाच तसंच राहू दिलं आणि जो कोर जावामधला प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये स्प्रिंगच्या कॅपेबिलिटीज ॲड केल्या, म्हणजे स्प्रिंग कॉन्टेक्स्टला ॲड केलं. स्प्रिंग कॉन्टेक्स्टला ॲड केल्यामुळे स्प्रिंगच्या कॅपेबिलिटीज मिळाल्या, म्हणजे आपल्याला कुठेच न्यूने ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही राहिली. नंतर आपण काय केलं, आता एवढं ॲप्लिकेशन आपलं रेडी झालं, त्यानंतर आपण जे युनिट बघितले की टेस्ट केसेस लिहायच्या कशा आणि टेस्ट केसेस लिहून आपलं ॲप्लिकेशन टेस्ट कसं करायचं. मग आपल्याला जे युनिट पण कळालं, आपल्याला लेअर आर्किटेक्चर पण कळालं, आपल्याला रिपॉझिटरी लेअरला इम्प्लिमेंट कसं करतात ते पण कळालं युझिंग JDBC. मग आपण सिम्पली काय केलं, स्प्रिंगने तर आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये मला ॲड करू शकता, बरोबर. आपण त्याच आर्किटेक्चरला ॲज इट इज ठेवलं, फक्त इम्प्लिमेंटेशन क्लास काढून टाकला, डिपेंडन्सीज ॲड केल्या आणि JPA इंट्रोड्यूस केलं. पण फक्त JPA इंट्रोड्यूस करून आपल्याला ते पोस्टमॅन थ्रू ॲक्सेस पण करायचे होते, म्हणून आपण त्याला वेब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनची, म्हणजे थ्रू स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन.
फक्त स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन थ्रू आपण करू शकत होतो का नाही? अजून पण वे आहे की नॉर्मली स्प्रिंग ऍप्लिकेशन पण यूज करू शकत होतो, फक्त आपल्याला या ऍप्लिकेशनची वॉर फाईल बनवायला लागली असते आणि टॉमकॅटवर डिप्लॉय करायला लागली असते. पण आता तो आउटडेटेड वे झालेला आहे की युजली आता त्या गोष्टी यूज होत नाही, म्हणून आपण त्याला स्प्रिंग बूटमध्ये कन्वर्ट केलं की सो दॅट एम्बेडेड टॉमकॅट यूज करेल आणि त्याच्यावरतीच रन होईल तो. आणि डेटाबेसचे कॉन्फिग्रेशन्स बघितले. डेटाबेसच्या कॉन्फिग्रेशन्समध्ये आपण अपडेट्सचा म्हणजे स्प्रिंग जे पी ए हायबरनेट डी डी एल ऑटो या प्रॉपर्टीचा यूज काय आहे ते बघितलं. आपण यू आर एल आणि यूजर आय डी पासवर्ड कसा सेट करायचा ते बघितलं युझिंग प्रॉपर्टीज 5. त्यानंतर ड्रायव्हर क्लासला ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण बघितलं की शो एस क्यू एल या कमांडचा म्हणजे या प्रॉपर्टीचा यूज काय होतो. आता एवढ्या गोष्टी क्लिअर आहेत, यामध्ये काही डाऊट? इथपर्यंत आता ॲप्लिकेशन बनवू शकता तुम्ही एक्झॅक्टली सेम. आपण त्यानंतर काय बघितलेलं आहे, पोस्ट गेट पुट डिलीट या चार मेथडचा यूज काय आहे, त्याचे यूज केसेस बघितले, ॲक्च्युअल यूज केसेस, रिअल टाईम यूज केसेस, की स्टँडर्ड ॲप्लिकेशन कसं असतं, वेब सर्व्हिसेसचा जो यू आर एल डिसाईड करतो आपण तो यू आर एल एक्झॅक्टली कसा असतो, तर असं असतं.